नमस्कार, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी तर्फे घेण्यात येणाऱ्या काउन्सिलिंग सेशन मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज मी B92 BSc या प्रोग्रामवर या प्रोग्रामच्या कोर्स कोड S37131 या कोर्स मधील युनिट 3 वर लेक्चर घेणार आहे. लेक्चरचे टॉपिकचे नाव आहे फिजिकल इफेक्ट्स अँड इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट. After successful completion of this lecture, you will able to study the concept inductive effect, electromagnetic effect, mesomeric effect and hyperconjugation effect. Tatla first topic hai electronic displacement. So the name itself says it means if electron is shifting from one atom to the other atom. Electronic displacement म्हणजे याच्या नावातच याचा अर्थ आहे. इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट म्हणजे इलेक्ट्रॉनची मुव्हमेंट फ्रॉम वन ऍटम टू अदर. आणि हे इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट ही दोन टाईपने होते. एक आहे परमनंट डिस्प्लेसमेंट आणि सेकंड आहे टेम्पररी डिस्प्लेसमेंट. त्यातली फर्स्ट आहे परमनंट डिस्प्लेसमेंट. त्याचे एक्झाम्पल आहे इंडक्टिव्ह इफेक्ट आणि रेझोनन्स इफेक्ट. आपण सपोज हा ऑर्गॅनिक मॉलिक्युल कन्सिडर केला. ही कार्बनची चेन आहे आणि त्याला समथिंग एखादा ग्रुप ज्याला आपण ए हा कन्सिडर केला. हा ग्रुप अटॅच आहे आणि बाय द इन्फ्लुएन्स ऑफ दिस ग्रुप ए इलेक्ट्रॉन्स आर बीइंग डिस्प्लेस फ्रॉम वन कार्बन टू अदर कार्बन. अँड दिस काइंड ऑफ डिस्प्लेसमेंट ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ दिस ग्रुप ए इज अँड दिस डिस्प्लेसमेंट इज नोन ॲज अ परमनंट डिस्प्लेसमेंट. त्याचे एक्झाम्पल इंडक्टिव्ह इफेक्ट आणि रेझोनन्स इफेक्ट. सेकंड आहे टेम्पररी डिस्प्लेसमेंट. इफ द इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट इज टेक्स प्लेस ड्यू टू द इन्फ्लुएन्स ऑफ एनी अटॅकिंग रिएजंट देन इट इज कॉल एज अ टेम्पररी डिस्प्लेसमेंट. आणि याचं एक्झाम्पल आहे इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. हे जे डिस्प्लेसमेंटचे दोन टाईप आहे परमनंट डिस्प्लेसमेंट आणि टेम्पररी डिस्प्लेसमेंट, यामध्ये पहिल्या टाईपमध्ये आपण बघितलं इलेक्ट्रॉनचे डिस्प्लेसमेंट अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ एक पर्टिक्युलर ग्रुप. इथे आपण ए हा ग्रुप कन्सिडर केला आणि या ग्रुपच्या प्रेझेन्स मध्ये जे इलेक्ट्रॉनची डिस्प्लेसमेंट झाली तर त्याला आपण परमनंट डिस्प्लेसमेंट म्हणतो. आणि जर अटॅकिंग रिएजंटच्या प्रेझेन्स मध्ये इलेक्ट्रॉनची डिस्प्लेसमेंट झाली तर त्याला आपण टेम्पररी डिस्प्लेसमेंट म्हणतो. इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट इफेक्टचे चार टाईप आहे इंडक्टिव्ह इफेक्ट, इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट, मेझोमेरिक इफेक्ट आणि हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट. त्यातला फर्स्ट बघणार आहोत आपण इंडक्टिव्ह इफेक्ट. याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. फर्स्ट आहे इट इज अ परमनंट इफेक्ट. इट इज ऑपरेटेड ओनली इन सिग्मा बॉन्ड. थर्ड वन इज ओनली सिग्मा इलेक्ट्रॉन्स आर इन्वॉल्व. फोर्थ वन इज इन इंडक्टिव्ह इफेक्ट इलेक्ट्रॉन्स आर पार्शियली डिस्प्लेस. Inductive effect is transmitted along the chain. Next one is as the length of the chain increases, the inductive effect decreases. Next is inductive effect also affect on deciding acidity and basicity of the molecule. Next is there are two types of inductive effect. Inductive effect is nothing but the partial shifting or the displacement of electron towards the more electronegative atom of the sigma bond. Inductive effect हा saturated compound मध्ये takes place होतो. Inductive effect चे दोन टाईप आहे minus I effect आणि plus I effect. त्यातला फर्स्ट आपण बघूया minus I effect. When a chemical species with the tendency to withdraw electrons such as an halogen is introduced to the carbon chain, the charge is released through the chain and this effect is called as a negative inductive effect. हा ऑर्गॅनिक कंपाऊंड आपण कन्सिडर केला. यामध्ये एफ हा जो कार्बन चेनला ग्रुप अटॅच आहे हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग आहे आणि इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप कडे इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करण्याची कॅपॅसिटी आहे आणि त्यामुळे
F हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे आणि आपण आधी एक पॉइंट बघितला इंडक्टिव्ह ऍज अ लेंथ ऑफ चेन इन्क्रीजेस इंडक्टिव्ह इफेक्ट डिक्रीजेस. जशी जशी कार्बनची चेन इन्क्रीज होत जाते तसं तसा इंडक्टिव्ह इफेक्ट हा डिक्रीज होत जातो. इथे फर्स्ट कार्बन याला इंडक्टिव्ह इफेक्ट हा जास्त आहे ऍज कम्पेअर टू द सेकंड कार्बन आणि सेकंड कार्बनचा हा इंडक्टिव्ह इफेक्ट जास्त आहे ऍज कम्पेअर टू द थर्ड कार्बन. जशी जशी कार्बनची चेन इन्क्रीज होत जाते तसं तसं इंडक्टिव्ह इफेक्ट हा डिक्रीज होत जातो. आता ही एक ऑर्डर आहे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुपची. असे अनेक ग्रुप आहेत पण काही कन्सिडर केले इथे. ते मायनस हा इफेक्ट शो करतात. त्यामध्ये फर्स्ट आहे एनओ टू सीएन फ्लुरिन क्लोरिन ब्रोमिन आणि आयोडिन. हा नायट्रो ग्रुप हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे दॅन सायनाइड ग्रुप आणि सायनाइड हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे दॅन फ्लुरिन देन क्लोरिन ब्रोमिन आणि आयोडिन. हा एक क्वेश्चन आहे. राईट द करेक्ट ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी. जसे जसे इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप म्हणजे त्याची कॅपॅसिटी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते. हे चार स्ट्रक्चर आहेत. फर्स्ट आहे एफ सी एच टू सी ओ एच देन सी एल सी एच टू सी ओ एच. थर्ड आहे बी आर सी एच टू सी ओ एच अँड फोर्थ वन इज एनओ टू सी एच टू सी ओ एच. जसं आपण इथे ऑर्डर बघितली इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुपची एनओ टू चा मायनस हा इफेक्ट हा जास्त आहे. त्यानंतर सायनाइड नंतर फ्लोरिन क्लोरिन ब्रोमिन आणि आयोडिन. जसं एक्झाम्पल आहे यामध्ये आता इथे नायट्रो ग्रुप अटॅच आहे. इथे ब्रोमिन आहे क्लोरिन आहे आणि फ्लोरिन आहे. त्यामुळे आपण ही जी ऑर्डर बघितली त्यानुसार पहिले नायट्रो ग्रुप त्यामुळे फोर्थ स्ट्रक्चर आहे हे मोर स्टेबल आहे आणि त्यानंतर आपला फ्लुरिन या ऑर्डर प्रमाणे आणि त्यानंतर क्लोरिन आणि नंतर ब्रोमिन. त्यामुळे याची ऑर्डर फोर्थ इज मोर स्टेबल दॅन फर्स्ट दॅन त्यानंतर सेकंड आणि त्यानंतर थर्ड. मी हा एक क्वेश्चन विचारते. राईट द करेक्ट ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी. यामध्ये हे चार कंपाऊंड आहे तुम्हाला आन्सर द्यायचे आहे. आपण आत्ताच ऑर्डर बघितली आधीच्या क्वेश्चन मध्ये नायट्रो ग्रुप त्यानंतर सायनाइड फ्लुरिन क्लोरिन ब्रोमिन आणि आयोडिन. तुम्हाला या क्वेश्चनचं आन्सर द्यायचे तर चॅट बॉक्स मध्ये पोस्ट केलं तरी चालेल. टू टू एकाने आन्सर दिले टू टू फोर थ्री. ऑप्शन दिले मी तुम्हाला दोन फर्स्ट आणि सेकंड त्याच्यातून एक तुम्ही कन्फर्म सांगा. तुम्ही आन्सर करेक्ट दिले पण ऑप्शन ए आहे की ऑप्शन बी आहे त्याचा आन्सर. ए करेक्ट आन्सर. जसं आपण आता बघितली याची ऑर्डर त्याप्रमाणे तुम्ही जे आन्सर सांगितले ते एकदम बरोबर आहे. नायट्रो ग्रुप हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे त्याचा मायनस हा इफेक्ट जास्त आहे. त्यानंतर सायनाइड त्यानंतर क्लोरिन आणि त्यानंतर आयोडिन. याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट. नेक्स्ट आहे प्लस हा इफेक्ट. When a chemical species with the tendency to release or donate electrons such as an alkyl group is introduced to the carbon chain, the charge is relayed through the chain and this effect is called as a positive inductive effect. जसं आपण मायनस हा इफेक्ट मध्ये बघितलं या जी ऐवजी तिथे एफ हा ग्रुप अटॅच होता तो इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप होता. तसं हा प्लस हा इफेक्ट मध्ये जी हा आपण एक ग्रुप कन्सिडर केला आहे तो इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. तो कार्बन चेनला इलेक्ट्रॉन ने डोनेट करतो आहे. त्यानंतर इंडक्टिव्ह इफेक्ट त्याचा ऍसिडिटी आणि बेसिसिटी वर काय परिणाम होतो ते आपण बघूया. जसं जसं इंडक्टिव्ह इफेक्ट इन्क्रीज होतो तसं तसं ऍसिडिटी ही कंपाऊंडची इन्क्रीज होते. इंडक्टिव्ह इफेक्ट लाच आपण इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जे असतात त्याचे काही एक्झाम्पल आहे
Nr3 plus NO2 SO2R Cn COOH F Cl Br I OR COR OH C6H5 CH double bond CH2 आणि H हे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे जी मायनस आय इफेक्ट शो करता. आणि जसं जसं मायनस आय इफेक्ट म्हणजे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप ते ऍसिडिटी इन्क्रीज करतात, त्यानंतर नेक्स्ट आहे प्लस आय इफेक्ट म्हणजेच इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे विच इन्क्रीजेस द बेसिसिटी. जसं मायनस आय इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप हे ऍसिडिटी इन्क्रीज करतात, तसंच प्लस आय म्हणजेच इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप हे बेसिसिटी इन्क्रीज करतात. प्लस आय इफेक्ट म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपचे काही इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे CH3 ट्राइस कार्बन, CH3 ट्राइस CH, नंतर CH3 CH2, त्यानंतर CH3, त्यानंतर D आणि नंतर आहे हायड्रोजन. त्यानंतर आपण MCQ बघूया. तर याचं राईट द करेक्ट ऍसिडिक ऑर्डर, जसं आपण मायनस आय इफेक्ट बघितला म्हणजे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप बघितले, ऍज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप इन्क्रीजेस द ऍसिडिटी इन्क्रीजेस. जसं मायनस आय म्हणजे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप इन्क्रीज झाले तर ऍसिडिटी इन्क्रीज होते, तसंच इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप इन्क्रीज झाले तर आपण बेसिसिटी इन्क्रीज होते. तसं त्यावर आधारित हे दोन एक्झाम्पल आहे राईट द करेक्ट ऍसिडिक ऑर्डर. त्यामध्ये फर्स्ट आहे CH3 COOH, सेकंड आहे CH2 Cl COOH, थर्ड आहे CHCl2 COOH आणि फोर्थ वन इज CCl3 COOH. जसं Cl हे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे जे मायनस चा इफेक्ट शो करता, आणि जसे जसे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप इन्क्रीज होते तसे तसे त्या कंपाऊंडचं ऍसिडिक कॅरेक्टर हे इन्क्रीज होतं. तर याचे करेक्ट ऍसिडिक ऑर्डर आहे, इथे 3 Cl ग्रुप अटॅच आहे. त्यानंतर सी हे जे स्ट्रक्चर आहे यामध्ये 2 Cl ग्रुप अटॅच आहे, बी मध्ये 1 Cl आहे आणि फर्स्ट स्ट्रक्चर मध्ये CH3 हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे आणि हे Cl हे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे. आणि जसं जसं इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप इन्क्रीज होतं मायनस हा इफेक्ट शो होतो आणि त्या कंपाऊंडची ऍसिडिटी इन्क्रीज होते. तर याचे करेक्ट ऑर्डर आहे डी, त्यानंतर सी, नंतर बी आणि ए. डी मध्ये 3 क्लोरीन आहे म्हणजे यामध्ये जास्त मायनस हा इफेक्ट आहे, त्यामुळे हे मोर ऍसिडिक आहे ॲज कम्पेअर टू सी, आणि सी हे मोर ऍसिडिक आहे ॲज कम्पेअर टू बी, आणि लास्टला आहे ए. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे राईट करेक्ट बेसिक ऑर्डर. जसं आपण वरच्या क्वेश्चन मध्ये बघितलं, जसे जसे मायनस आय ग्रुप इन्क्रीज होता म्हणजे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप इन्क्रीज होता, तसे जसे ऍसिडिटी इन्क्रीज होते, तसं सेकंड बेसिक ऑर्डर मध्ये प्लस आय ग्रुप इन्क्रीज झाले की बेसिसिटी इन्क्रीज होते. हे फर्स्ट जे कंपाऊंड आहे त्यामध्ये 3 CH2 ग्रुप आहे CH ला अटॅच आहे, त्यानंतर COOH. बी मध्ये 1 CH3 COOH ला अटॅच आहे आणि थर्ड कंपाऊंड मध्ये Cl CH2 COOH. Cl हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे, CH3 हे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. तर जसे जसे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप इन्क्रीज होता तर बेसिक ऑर्डर ही इन्क्रीज होते. इथे 2 CH2 CH3 हे दोन ग्रुप CH ला अटॅच आहे, त्यामुळे याची बेसिक ऑर्डर जास्त आहे ऍज कम्पेअर टू बी आणि त्यानंतर Cl. नेक्स्ट इफेक्ट इज इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. दिस इफेक्ट इज शोन बाय कंपाउंड कंटेनिंग मल्टीपल बॉन्ड. वेन अ रिएजन इज अटॅक ऑन डबल बॉन्ड ऑर ट्रिपल बॉन्ड, अ पेअर ऑफ बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स इन्वॉल्व इन पाय बॉन्ड इज कम्प्लिटली ट्रान्सफर फ्रॉम वन ऍटम टू अनादर. दिस इफेक्ट विल रिमेन ऍज लॉंग ऍज द अटॅकिंग रिएजन इज प्रेझेंट. If the reagent is removed, the polarized molecule will come back to the original state. This is a temporary effect. Electromeric effect ha temporary effect hai. It takes place only in presence of attacking reagent. It occur in compound having मल्टीपल बॉन्ड. आपण इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट जे आधी बघितलं त्यामध्ये आपण बघितलं परमनंट डिस्प्लेसमेंट आणि टेम्पररी डिस्प्लेसमेंट. तसं टेम्पररी डिस्प्लेसमेंट मध्ये इलेक्ट्रॉनचे डिस्प्लेसमेंट टेक्स प्लेस होते इन प्रेझेन्स ऑफ अटॅकिंग रिएजंट.
इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट है, टेम्पररी डिस्प्लेसमेंट एग्जाम्पल है. इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट मध्ये आपण अटॅकिंग रिएजंटच्या प्रेझेन्स मध्ये इथे इलेक्ट्रॉनची डिस्प्लेसमेंट होते आणि आपल्याला दोन आयन हे फॉर्म होता, ए प्लस आणि बी मायनस. आणि इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट हे पाय बॉन्ड मध्ये फॉर्म होतो. आपण इथे हा एक मॉलिक्युल कन्सिडर केला आहे ए बी हॅव्हिंग अ डबल बॉन्ड बिटवीन देम. व्हेन अ रिएजंट इज ऍडेड वन ऑफ द शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इज कम्प्लिटली ट्रान्सफर टू द वन ऑफ द ऍटम दॅट इज बी. हा जो पाय बॉन्ड आहे त्यामधला एक बॉन्ड हा इथला इलेक्ट्रॉन इन प्रेझेन्स ऑफ अटॅकिंग रिएजंट ह्या इलेक्ट्रॉन पेअर शेअर्ड होते आणि कम्प्लिटली ट्रान्सफर टू बी कडे ट्रान्सफर होते. त्यामुळे आपल्याला हे दोन आयन फॉर्म होता, एक ए प्लस आणि बी मायनस. आणि दस ए बिकम हा पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि बी हा निगेटिव्हली चार्ज. ऍज अटॅकिंग रिएजंट इज रिमूव्ह देन द चार्ज मॉलिक्युल इज कम बॅक टू द ओरिजिनल पोझिशन. जेव्हा आपण रिएजंट हा विथड्रॉ करून घेतो तेव्हा हे जे चार स्पीसीज आहे हे परत त्यांच्या ओरिजिनल स्टेट मध्ये येतात, म्हणजे ए डबल बॉन्ड बी च्या फॉर्म मध्ये. म्हणून याला टेम्पररी इफेक्ट असं म्हणतात. म्हणजे हा इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट इज टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ ओनली अटॅकिंग रिएजंट. आणि जेव्हा आपण अटॅकिंग रिएजंट हा रिमूव्ह करतो हे मॉलिक्युल अगेन कम बॅक टू इट्स ओरिजिनल पोझिशन. कंपॅरिझन केलेली आहे इंडक्टिव्ह इफेक्ट आणि इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट मध्ये. त्यामधले फर्स्ट आहे इंडक्टिव्ह इफेक्ट. इट इन्वॉल्व्ह द परमनंट डिस्प्लेसमेंट ऑफ इलेक्ट्रॉन पेअर इन द मॉलिक्युल. तसं इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट मध्ये इट इन्वॉल्व्ह द टेम्पररी डिस्प्लेसमेंट ऑफ इलेक्ट्रॉन पेअर टुवर्ड्स अ मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम इन द मॉलिक्युल. जसं आपण आता बघितलं इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट हा टेम्पररी डिस्प्लेसमेंटचा एक्झाम्पल आहे. अटॅकिंग रिएजंट जेव्हा आपण विथड्रॉ करून घेतो तेव्हा मॉलिक्युल परत त्याच्या ओरिजिनल स्टेटला येतात, म्हणून याला टेम्पररी डिस्प्लेसमेंट म्हणतात. नेक्स्ट पॉइंट इज द प्रेझेन्स ऑफ आउटसाइड अटॅकिंग रिएजंट इज नॉट नीडेड इंडक्टिव्ह इफेक्ट. अँड इन इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट द प्रेझेन्स ऑफ आउटसाइड अटॅकिंग रिएजंट इज इसेन्शियल. थर्ड वन इज देअर इज अ पार्शियल सेपरेशन ऑफ चार्ज. अँड इन इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट देअर इज अ कम्प्लीट सेपरेशन ऑफ चार्जेस. देन फोर्थ वन इज नो आयन्स आर फॉर्म इन इंडक्टिव्ह इफेक्ट अँड इन इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट आयन्स आर फॉर्म. नेक्स्ट इज द प्रेझन्स ऑफ मल्टिपल बॉन्ड इज नॉट इसेन्शियल. अँड इन इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट द प्रेझन्स ऑफ मल्टिपल बॉन्ड इज इसेन्शियल. म्हणजे इंडक्टिव्ह इफेक्ट हे सॅच्युरेटेड कंपाऊंड मध्ये होतं आणि इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट हा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड मध्ये टेक्स प्लेस होतो. नेक्स्ट इज मेसोमेरिक इफेक्ट. मेसोमेरिक इफेक्टलाच आपण रेझोनन्स इफेक्ट असं म्हणतो. डिस्प्लेसमेंट शिफ्टिंग ऑर मुवमेंट ऑफ पाय इलेक्ट्रॉन ऑर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन विथ इन द कंपाऊंड. It occur in conjugated system. Third one is it involves the delocalization of pi electrons. The greater number of resonating structures, greater will be the stability. There are two types of resonance effect, minus R effect and plus R effect. Resonance effect म्हणजे displacement of pi electron किंवा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन विथ इन द कंपाऊंड. हे बेंझिनचं स्ट्रक्चर आहे. इथे हे जे तीन पाय बॉन्ड आहेत या पाय बॉन्डचं डिस्प्लेसमेंट इथे म्हणजे तिघांचं डिलोकलायझेशन झालेलं आहे आणि आपल्याला हे स्ट्रक्चर फॉर्म झाले. यालाच आपण रेझोनन्स स्ट्रक्चर ऑफ बेंझिन असं म्हणतो. फक्त यामध्ये पाय बॉन्डची पोझिशन चेंज झालेली आहे. या स्ट्रक्चरला आपण रेझोनन्स स्ट्रक्चर असं म्हणतो. आणि हे जे आहे हे रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर आहे बेंझिनचं. हे मोर स्टेबल स्ट्रक्चर आहे. आणि जेवढे जास्त रेझोनेटिंग स्ट्रक्चर एखाद्या कंपाऊंडचे फॉर्म होतात तेवढे ते कंपाऊंड मोर स्टेबल होते. रेझोनन्स फर्स्ट आहे ते प्लस आर इफेक्ट. प्लस आर इफेक्ट म्हणजे जसं आपण इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये बघितलं की इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप प्रेझेंट असेल तर मायनस आर इफेक्ट शो होतो आणि जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल तर प्लस आर इफेक्ट फॉर्म होतो.
तसच रेझोनन्स इफेक्ट मध्ये पण इफ द इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप इज अटॅच टू द कंजुगेटेड सिस्टम देन द मायग्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम सिस्टम टू ग्रुप टेक्स प्लेस त्याला आपण मायनस आर इफेक्ट म्हणतो आणि जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप इज अटॅच टू द कंजुगेटेड सिस्टम देन द मायग्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम ग्रुप टू सिस्टम टेक्स प्लेस अँड दिस इफेक्ट इज नोन ऍज अ प्लस आर इफेक्ट. यामधलं आपण पहिली प्लस आर इफेक्ट बघणार आहे. आता प्लस आर इफेक्ट मध्ये हे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे कंजुगेटेड सिस्टमला अटॅच आहे आणि यामध्ये मायग्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम ग्रुप टू सिस्टम ही बेंझिन आहे आपण याला सिस्टम कन्सिडर केली आणि हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. जेव्हा यामध्ये इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप हा कंजुगेटेड सिस्टमला अटॅच असतो तेव्हा मायग्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम ग्रुप टू सिस्टम टेक्स प्लेस आणि याच इफेक्टला आपण प्लस आर इफेक्ट असं म्हणतो. याचे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपचे काही एक्झाम्पल आहे ओ एच ग्रुप एस एच ग्रुप ओ आर अँड एस आर ग्रुप. देन नेक्स्ट इज मायनस आर इफेक्ट. जसं प्लस आर इफेक्ट मध्ये आपण बघितलं इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप कंजुगेटेड सिस्टमला अटॅच होतो आणि त्यामुळे मायग्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम ग्रुप टू सिस्टम टेक्स प्लेस होतं. तसंच मायनस आर इफेक्ट मध्ये इन प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप द मायग्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम सिस्टम टू ग्रुप टेक्स प्लेस. जसं प्लस आर इफेक्ट मध्ये ग्रुप कडून सिस्टम कडे इलेक्ट्रॉन मायग्रेट होत होते तसं मायनस आर इफेक्ट मध्ये सिस्टम कडून ग्रुप कडे इलेक्ट्रॉन हे मायग्रेशन इलेक्ट्रॉनचं मायग्रेशन हे टेक्स प्लेस होतं आणि याच इफेक्टला आपण मायनस आर इफेक्ट म्हणतो. हे बेंझिन त्याचे एक्झाम्पल आहे मायनस आर इफेक्टचे. मायनस आर इफेक्टचे म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपचे एनओ टू सॉरी इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुपचे एनओ टू सी डबल बॉन्ड ओ सी ओ एच आणि सायनाइड. हे नायट्रोबेंझिनचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे. त्यानंतर डिफरन्स बघूया रेझोनन्स इफेक्ट आणि इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये. इट अकर रेझोनन्स इफेक्ट इज अकर इन अ कंजुगेटेड सिस्टम अँड इंडक्टिव्ह इफेक्ट इज अकर्स इन अ सॅच्युरेटेड कंपाऊंड. रेझोनन्स इफेक्ट इट इन्वॉल्व द ट्रान्सफर ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स अँड इन इंडक्टिव्ह इफेक्ट इट इन्वॉल्व्स द डिस्प्लेसमेंट ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन्स. थर्ड वन इज इट इन्वॉल्व्स द डीलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन अँड इन इंडक्टिव्ह इफेक्ट इट डज नॉट इन्वॉल्व द डीलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. देन फोर्थ इफेक्ट इज हायपर कंजुगेशन इफेक्ट. इट इज अ स्पेशल टाइप ऑफ रेझोनन्स विच इन्वॉल्व द ओव्हरलॅपिंग ऑफ सिग्मा ऑर्बिटल विथ पाय ऑर्बिटल. कार्बन ऐटम ऑफ द अल्किल ग्रुप अटॅच टू द डबल बॉन्ड मस्ट कंटेन ऍट लिस्ट वन हायड्रोजन ऍटम इन अ हायपर कंजुगेशन. हायपर कंजुगेशन इफेक्ट मध्ये डबल बॉन्ड हा जो फंक्शनल ग्रुप आहे ह्या डबल बॉन्ड याच्या शेजार अल्फा कार्बन ला एक हायड्रोजन मस्ट आहे ही त्याची कंडिशन आहे की अल्फा कार्बन ला एक हायड्रोजन हा प्रेझेंट पाहिजे तेव्हाच हायपर कंजुगेशन इफेक्ट हा टेक्स प्लेस होतो. हायपर कंजुगेशन इफेक्टचे दोन टाईप आहे त्यातला फर्स्ट वन म्हणजे सॅक्राफेसियल हायपर कंजुगेशन आणि दुसरा आहे आयसोव्हॅलंट हायपर कंजुगेशन. द फर्स्ट वन इज सॅक्राफेसियल हायपर कंजुगेशन. द इसेन्शियल कंडिशन इज अल्किल ग्रुप शुड बी अटॅच टू द डबल आर ट्रिपल बॉन्ड. जसं आपण बघितलं की अल्फा कार्बनला एक हायड्रोजन मस्ट आहे तो डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्डच्या अल्फा कार्बनला हा हायड्रोजन हा मस्ट आहे ही त्याची कंडिशन आहे. त्यानंतर नेक्स्ट इज कार्बन ऍटम ऑफ अल्किल ग्रुप अटॅच टू द डबल बॉन्ड मस्ट कंटेन ऍट लिस्ट वन हायड्रोजन ऍटम इन हायपर कंजुगेशन आणि इट इन्वॉल्व अ सॉर्ट ऑफ सॅक्रिफाईस ऑफ द बॉन्ड अँड हिन्स द नेम सॅक्रिफेसियल हायपर कंजुगेशन. सॅक्रिफेसियल हायपर कंजुगेशन याच्या नावातच याचा अर्थ आहे. सॅक्रिफेसियल म्हणजे त्याने एक बॉन्ड हा सॅक्रिफाईस केलेला आहे त्यामुळे याला सॅक्रिफेसियल हायपर कंजुगेशन म्हणतो. या कंपाऊंड मध्ये बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 9 बॉन्ड हे इन्वॉल्व्ह आहे आणि ज्यावेळेस त्याचं रेझोनन्स स्ट्रक्चर आपण इकडे काढलं तर याच्यामध्ये
एक दोन तीन चार पांच सहा सात आठ, एक बॉन्ड हा सैक्रिफाइस झालेला आहे त्यामुळे याला सैक्रिफिशियल हायपरकंजुगेशन असं म्हणतो. द नेक्स्ट इज आइसोवेलेंट हायपरकंजुगेशन. आणि दिस काइंड ऑफ हायपरकंजुगेशन इन्वॉल्व्स नो सैक्रिफाइस ऑफ बॉन्ड. दिस टाइप ऑफ कंजुगेशन इज ऑब्जर्व इन अ कार्बोकटायन. आइसोवेलेंट हायपरकंजुगेशन हे कार्बोकटायन मध्ये ऑब्जर्व होतं. आणि या टाइपच्या हायपर कंजुगेशन मध्ये नो सैक्रिफाइस ऑफ बॉन्ड. इथे तुम्ही बघू शकता एक दोन तीन चार, इथे सहा बॉन्ड पार्टिसिपेट करतात. तर यामध्ये हे बॉन्ड सहाच आहे, याच्यामध्ये नो सैक्रिफाइस ऑफ बॉन्ड टेक्सप्रेस झालेलं आहे त्यामुळे याला आयसोवॅलंट हायपर कंजुगेशन असं म्हणतात. एक क्वेश्चन आहे अजून, विच काइंड ऑफ हायपर कंजुगेशन इन्वॉल्व्स नो सैक्रिफाइस ऑफ बॉन्ड्स. याचा आंसर द्यायचे चॅट बॉक्स मध्ये तुम्ही पोस्ट करू शकता. विच काइंड ऑफ हायपर कंजुगेशन इन्वॉल्व्स नो सैक्रिफाइस ऑफ बॉन्ड. ए आहे सैक्रिफेसियल, बी आइसोवॅलंट, सी कोवॅलंट आणि फोर्थ आहे कोऑर्डिनेट कोवॅलंट. जसे आपण हायपर कंजुगेशनचे दोन टाइप बघितले, एक आहे सैक्रिफेसियल हायपर कंजुगेशन, त्याच्यामध्ये एक बॉन्ड हा सैक्रिफाइस होतो. आणि दुसरं बघितलं आयसोवायलंट हायपर कंजुगेशन, या हायपर कंजुगेशन मध्ये नो सैक्रिफाइस ऑफ बॉन्ड टेक्स प्लेस होता. आणि हे अँड दिस टाइप ऑफ कंजुगेशन आपल्याला कार्बोकटायन मध्ये ऑब्झर्व होतो. हा एक क्वेश्चन आहे, त्याचं आन्सर पोस्ट. विच काइंड ऑफ हायपर कंजुगेशन इन विच नो सैक्रिफाइस ऑफ बॉन्ड टेक्स प्लेस, याचं आन्सर द्यायचे. काहींनी ए दिलेलं आहे. आपण आताच बघितलं सैक्रिफेसियल हायपर कंजुगेशन मध्ये एक बॉन्डचा सैक्रिफाइस होतो, म्हणजे एक बॉन्ड कमी होतोय. तसं आयसोवॅलंट मध्ये नो सैक्रिफाइस ऑफ बॉन्ड टेक्स प्लेस होतं. याचं आन्सर बी आहे. यामध्ये आयसोवॅलंट हायपर कंजुगेशन इन विच नो सैक्रिफाइस ऑफ बॉन्ड टेक्स प्लेस. आपण पुन्हा एकदा इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट इफेक्ट बघूया. आपण चार टाइपचे इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट इफेक्ट बघितले. फर्स्ट वन इज इंडक्टिव्ह इफेक्ट, सेकंड इज इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट, थर्ड वन इज मेसोमेरिक इफेक्ट आणि फोर्थ वन इज हायपर कंजुगेशन इफेक्ट. इंडक्टिव्ह इफेक्ट हा परमनंट इफेक्ट आहे. इट इज ऑपरेटेड ओनली इन सिग्मा बॉन्ड. थर्ड वन इज ओनली सिग्मा इलेक्ट्रॉन्स आर इन्वॉल्व. नेक्स्ट इज इन इंडक्टिव्ह इफेक्ट इलेक्ट्रॉन्स आर पार्शियली डिस्प्लेस. नेक्स्ट इज इंडक्टिव्ह इफेक्ट इज ट्रान्समिटेड अलॉंग द चेन. नेक्स्ट इज एज लेंथ ऑफ चेन इन्क्रीजेस द इंडक्टिव इफेक्ट डिक्रीजेस. इंडक्टिव्ह इफेक्ट ऑल्सो अफेक्ट ऑन डिसाइडिंग ऍसिडिटी अँड बेसिसिटी ऑफ द मॉलिक्युल. आणि दोन टाइपचे आपण इंडक्टिव्ह इफेक्ट बघितले, मायनस आय इंडक्टिव्ह इफेक्ट आणि प्लस आय इंडक्टिव्ह इफेक्ट. तर मायनस आय इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये आपण बघितला इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप हे कार्बन चेनला अटॅच असतात आणि ते इलेक्ट्रॉन विड्रॉ करतात कार्बन चेन कडून. आणि त्यामुळे जो इफेक्ट फॉर्म होतो त्याला आपण मायनस आय इंडक्टिव्ह इफेक्ट होतो. आणि जसे जसे कार्बनची चेन इन्क्रीज होते तसं तसा इंडक्टिव्ह इफेक्ट हा डिक्रीज होतो. आता इथे आपण एफ हा ग्रुप कन्सिडर केला आहे की जो इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे हा इलेक्ट्रॉन विड्रॉ करतोय हा कार्बन कडून. आणि जसं जसे कार्बन चेन ही इन्क्रीज होते तसं तसा इंडक्टिव्ह इफेक्ट हा डिक्रीज होत जातो. म्हणजे हा जो फर्स्ट कार्बन आहे हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे दॅन सेकंड अँड सेकंड इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन थर्ड. तसे आपण ऑर्डर बघितली इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपची. NO2 ग्रुप इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन सायनाइड अँड सायनाइड इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन फ्लुरिन दॅन नेक्स्ट क्लोरिन ब्रोमिन आणि आयडीन. आपण त्याचं एक एक्झाम्पल बघितलं. राईट द करेक्ट ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी. जसे जसे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप हे इन्क्रीज होतात तसे तसे कंपाऊंडची स्टॅबिलिटी ही
इंक्रीज होते, मध्ये फर्स्ट होतं एफ सी एच टू सी ओ एच, सेकंड इज सी एल सी एच टू सी ओ एच, थर्ड वन इज बी आर सी एच टू सी ओ एच आणि फोर्थ वन इज एन ओ टू सी एच टू सी ओ एच. यामध्ये नायट्रो ग्रुप हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे ऍज कम्पेअर टू फ्लुरिन, त्यानंतर येतो क्लोरिन आणि नंतर आहे ब्रोमिन. मग याची करेक्ट ऑर्डर आहे फोर, त्यानंतर फर्स्ट, नंतर सेकंड, नंतर थर्ड स्ट्रक्चर. नंतर दुसरा अजून एक एक्झाम्पल बघितलं आपण, यामध्ये जसे आपण ऑर्डर बघितली इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपची, तसेच एनओ टू हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, त्यानंतर सायनाइड, त्यानंतर क्लोरीन आणि नंतर आयोडीन. याचं करेक्ट आन्सर ए आहे. त्यानंतर आपण प्लस आय इफेक्ट बघितला, जसं आपण मायनस आय इफेक्ट मध्ये बघितला की कार्बन चेनला जो ग्रुप असतो तो इलेक्ट्रॉन विथड्रॉ करतो, तसं प्लस आय इफेक्ट मध्ये जी हा आपण इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप कन्सिडर केला आणि हा कार्बन चेनला इलेक्ट्रॉन डोनेट करतोय आणि त्यामुळे जो इफेक्ट फॉर्म होतो त्याला आपण प्लस आय इफेक्ट म्हणतो. आणि जसे जसे मायनस आय इफेक्ट म्हणजे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप इन्क्रीज होतात तसे तसे कंपाऊंडची ऍसिडिटी इन्क्रीज होते. सिमिलरली जसे जसे प्लस आय इफेक्ट म्हणजेच इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप इन्क्रीज होता तसेच कंपाऊंडची बेसिसिटी ही इन्क्रीज होते. आपण हे एक्झाम्पल क्वेश्चन बघितला होता राईट करेक्ट ऍसिडिक ऑर्डर. हे फर्स्ट आहे सी एच थ्री सी ओ एच, सेकंड कंपाऊंड इज सी एच टू सी एल सी ओ एच, थर्ड कंपाऊंड इज सी एच सी एल टू सी ओ एच आणि फोर्थ वन इज सी सी एल थ्री सी ओ एच. हा सी एल सी एल हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे, याच्यामध्ये तीन सी एल थ्री ग्रुप अटॅच आहे. सी कंपाऊंड मध्ये दोन सी एल ग्रुप अटॅच आहे, बी मध्ये एक आहे आणि ए कंपाऊंड मध्ये सी एच थ्री म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप प्रेझेंट आहे. जसे जसे इलेक्ट्रॉन विथड्रॉ